हाय फ्रेंड्स, मी नैना गोपाळ स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। चला तर मी तुम्हाला आता मी आज काय रेसिपी करणार आहे ते दाखवते। माझी सकाळची सर्व कामे झालेली आहेत, आता मी इथे रेसिपी बनवण्यासाठी। आज मी तुम्हाला दामट्यांचे लाडू असे आमच्याकडे म्हणतात, तर मी आता तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे। इथे मी अर्धा किलो चण्याचं पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी मी अर्धा किलोला एवढी साखर घेतलेली आहे एक कप। इथे आता मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मी आज तुम्हाला आमच्या पद्धतीने लाडू बनवून दाखवणार आहे। आमच्या खेडेगावात असे लाडू बनवलेले जातात, तुम्ही कोणकोण असे लाडू बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात प्रथम आपण हे पीठ मळण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। गोड पदार्थ म्हणतं की त्याच्यामध्ये मीठ हे थोडं टाकलंच पाहिजे, त्याशिवाय पदार्थाला चव येत नाही आहे। आता मी इथे हलकंसं तूप गरम करून घेतलेलं आहे, ते तूपसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। जास्त तूप नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। आता हे मी छान असं मळून घेते, जास्त तूप असं गरम नाही करायचं, छान असं ते मिक्स करून घ्यायचं आधी। हे लाडू खूप सुंदर लागतात खाण्यासाठी, जास्त वेळ नाही लागत आहे, अगदी झटपट होतात, जास्त ऑइलीसुद्धा नसतात। छान असं तूप मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे पीठ एकदम असं घट्ट मळून घ्यायचं, जास्त पातळही मळायचं नाही आहे। अशा पद्धतीने आता हे पीठ आपण मळून घेऊया। जास्त पाणी नाही टाकायचं, जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी टाकून असं घट्टसर गोळा मळून त्याला थोडे वेळ तेल लावून ठेवून द्यायचा, नंतर त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता ह्याच्यावरती असं पीठ मळून झाल्यानंतर त्याच्यावरती तेल टाकायचं आणि पुन्हा छान हा गोळा मळून घ्यायचा। 10-15 मिनटं हा गोळा असा छान झाकून ठेवायचा, नंतर आपण त्याच्या पुऱ्या करून घेऊया। चलो आता अशा पद्धतीने एवढा गोळा घ्यायचा, छान असा वळायचा, त्याच्या अशा छान पुऱ्या लाटून घ्यायच्या। छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या, जास्त पातळसुद्धा नाही करायच्या। आता मी सर्व अशा पुऱ्या लाटून घेते, छान एक गोळा घेते, त्याची छान अशी पुरी लाटून घ्यायच्या। असे मी सर्व पुऱ्या आता पाडून घेते। पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेतलेल्या आहेत। आता इथे मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे। आता ह्या पुऱ्या मी अशा एक एक करून तळून घेणार। जास्त गॅस फास्ट ठेवायचं नाही, कच्चंसुद्धा काढायचं नाही, अगदी दोन्ही बाजूने छान तळून घ्यायच्या। पाहू शकता तुम्ही खूप छान आपल्या पुऱ्या फुगत आहेत। अशा असं मी सर्व पुऱ्या तळून घेते। अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, मी पाहू शकता एकदम अशा खरपूस तळून घ्यायच्या। आता मी ह्या छान प्रकारे हाताने अशा बारीक करून घेणार आहेत, छान अशा एकदम बारीक करून घ्यायचं। नाही तर तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरू शकता। इथे एक कपला मी इथे अर्धा कपच पाणी घेतलेलं आहे, जास्त पाणी नाही टाकायचे। आता चांगला आता छान पाक बनवून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया। आता आपण हे गॅसवरती ठेवलं आहे पाक करण्यासाठी, आता याचा चांगला पाक बनवून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला पाक बनवून घ्यायचा। आता मी पाक बनेपर्यंत ही जी वेलची आहे ही ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते। वेलचीने ना आपल्या लाडूला खूप छान चव येते। तुमच्याकडे जायफळ असेल तर जायफळ पण टाकू शकता, पण माझ्याकडे जायफळ नाही म्हणून आता मी वेलची टाकलेली आहे। खूप सुंदर आणि चविष्ट लाडू होतात हे। आपला पाक हा तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं टाकून छान असं मिक्स करून घेऊया आणि हे लाडू गरम आहे तोपर्यंतच वळायचे नाही, खूप छान होतात। हे छान प्रकारे मिक्स करून पाक मिक्स करून झाल्यानंतर त्याचे असे मस्त सुंदर छोट्या तुम्हाला छोटे किंवा मोठे जसा आकार हवा आहे त्या प्रकारचे हे लाडू छान असे वळवून घ्यायचे। बघू शकता आपले लाडू किती सुंदर असे वळत आहेत। चला आता मी पटपट सगळे लाडू बनवून घेते। अशा प्रकारे पाहू शकता आपले लाडू खूप सुंदर झालेले आहेत। अर्धा किलोच्या चण्याच्या पिठामध्ये कमीत कमी 30-25 लाडू तयार होतात।
अशा छोट्या तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या आकाराने तुम्ही बनवू शकता। हे लाडू खायला खूप सुंदर लागतात आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे। आपले लाडू बनून तयार झालेले आहेत, असे छान लाडू बनून झालेले आहेत। मी जे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणात तुम्ही लाडू करून बघा, खूप छान होतात आणि चवीला खूप छान लागतात। नक्की करून बघा, 20-25 लाडू बनून तयार होतात। परफेक्ट प्रमाण आहे, असे अजिबात फसत नाही आहेत, खूप छान होतात। तुम्हाला जरी माझी लाडूची रेसिपी आवडली तर प्लीज असाच सपोर्ट करत राहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।